नमस्कार, मी डॉक्टर पंकज शास्त्रीजी घेवारे, आपल्या आवडत्या आणि अतिशय लोकप्रिय अशा त्र्यंबकराज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं मनापासून स्वागत करतोय. मंडळी, आज आपण शनी महाराज वक्री होत आहेत आषाढ शुक्ल त्रयोदशी मंगळवार दिनांक 12 जुलै 2022. या दिवशी शनी महाराज दुपारी 2:54 कुंभ राशीतन परत पाठीमागे येत आहे. धर्मशास्त्रामध्ये शनिदेवांचं वक्री होणं हे काही विशेष नाही आहे. बऱ्याच वेळेला शनिदेवांना मंद ग्रह म्हटलेला आहे, कारण की त्यांना त्यांचं अंतर कापण्यासाठी बराच कालावधी जातो. मग ह्या वक्री होण्याच्या मागे साधारणतः एका वर्षामध्ये शनिदेव 145 ते 144 दिवस हे वक्री असतात, पण यामध्ये ते आपलं राहिलेलं काम आणि महत्वाच्या गोष्टी परिपूर्ण करत असतात. पुराणोक्त मंत्र अतिशय सुंदर आणि चांगला सांगितलेला आहे. ओम नीलांजन समाभासम रविपुत्रम यमाग्रजम छाया मार्तंड संभूतम तन्नमामि शनेश्वरम. 12 राशींचं राशीफल आपण आता पाहणार आहोत. खाली डिस्क्रिप्शन मध्ये 12 राशींचं आपण मेन्शन केलेलं आहे, ते आपण सर्वांनी आपल्या जन्म राशीनुसार पाहावं. आज आपण 12 राशींमधली सगळ्यात महत्वाची मेष राशी पाहणार आहोत. या मेष राशीवरती शनिदेवांचा काय परिणाम होणार आहे किंवा याची फलप्राप्ती काय आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. जर आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते सगळ्यात पहिलं करून घ्यायचं आहे. बेल आयकॉन दाबायला विसरायचं नाही. लाईक करा, कमेंट्स करा, म्हणजे आपल्या मनातील शंका आमच्यापर्यंत येऊन पोहोचतील आणि त्याचा आम्ही पुढील व्हिडिओमध्ये नक्कीच बदल करण्याचा प्रयत्न करू. शनिदेव म्हटलं की न्यायाची बाजू. मेष राशीला शनी भगवान हे शुभ स्थितीत असणार आहे. दहाव्या स्थानामध्ये शनी भगवान विराजमान आहेत. दहाव्या स्थानामध्ये आहेत, स्वराशीचे आहेत, त्यामुळे ते नक्कीच पंचमहापुरुष योगापैकी एक अतिशय चांगला म्हणजे शश नावाचा एक महापुरुष योग करतील. परंतु दशमस्थ शनी असतो त्यावेळेला त्याची दृष्टी ही 3 स्थानांवरती जाते. सगळ्यात पहिली दृष्टी, तिसरी जी दृष्टी आहे ती व्ययस्थानावरती जाते. 7वी दृष्टी ही त्याच्या समोरच्या स्थानावरती म्हणजे चतुर्थ स्थानावरती जाते आणि 10वी दृष्टी ही सप्तमावरती म्हणजे वैवाहिक जीवनाच्या आयुष्यावरती जाते. मग शनी भगवान मेष राशीला काय फल देतील? तर सगळ्यात पहिलं या लोकांनी लक्षात घ्यायचं आहे, दशमात विराजमान आहेत आणि त्यांची दृष्टी जी काही आहे सप्तम ही मातृस्थानावरती जाते. आई वडिलांच्या प्रकृतीचे जे काही त्रास आहेत हे मोठ्या प्रमाणावरती उद्भवण्याचे चान्सेस तुम्हाला या येणाऱ्या कालावधीत पाहायला मिळतील. मग हे कुठपर्यंत असतील? तर साधारणतः 12 जुलै 2022 ते साधारणतः 17 जानेवारी 2023 पर्यंत या गोष्टी, या घटना थोड्या जास्त प्रमाणात पाहायला मिळणार आहेत. यामध्ये विशेष करून दवाखान्याचे योग किंवा त्यांच्यासाठी खर्च होण्याचे योग हे तुम्हाला पाहायला मिळतील. परंतु दशमस्थ शनी जो काही आहे हा एक फायदा खूप चांगला देतो मित्रांनो, तो म्हणजे काय? स्व कष्टाळ धन देणार आहे, चिकाटी देणार आहे, कष्टाळू आहे आणि दूरदृष्टीचं नेतृत्व करणार आहे. दशमातला शनी हा विद्या व्यासंग देईल, म्हणजे बऱ्याच ज्या लोकांना कायदे पंडित असेल, कृषी तज्ज्ञ असतील, शिल्पशास्त्री असतील, ज्योतिष असेल, वैज्ञानिक असेल, तत्वचिंतक असतील, जमीनदार असतील, खनिज पदार्थ असेल, कातडीचा बिझनेस करणारे असेल, कच्चं तेल असेल, शिसे असेल, दगड असेल, वीट असेल, माती असेल, वाळू असेल, कुंभार, चांभार, अनेक लोकांवरती शनी भगवान आपली दिव्य दृष्टी ठेवतात. तसेच जे मोठे उद्योगपती आहेत या सर्वांसाठी हा कालावधी मेष राशीच्या लोकांसाठी खूप चांगला असणार आहे. सगळ्यात प्रथम महत्वाचं म्हणजे तेलाचे, त्यानंतर जमिनीचे, त्यानंतर वीट, माती, दगड यांचे, कच्च्या लोखंडाचे हे भाव थोडेसे विशेष प्रमाणामध्ये वाढलेले तुम्हाला येणाऱ्या कालावधीमध्ये पाहायला मिळणार आहेत. तसेच या लोकांचे बरेच कामं हे सुलभतेनं पाहायला मिळतील. तसेच आध्यात्मिक दृष्टीच्या लोकांसाठी जर विचार केला, यांच्याकडनं गंगा स्नान असेल, तीर्थस्नान असेल, एखादा मठाचा मठाधिपती, जे बऱ्याच दिवसापासून ते स्थान रिक्त होतं ते
परिपूर्ण होण्याचे योग आहेत. बँकेच्या संदर्भातले जे चेअरमॅन आहेत, व्हाईस चेअरमॅन आहेत, यांच्यासाठी आरोग्यासाठी मेष राशीच्या लोकांसाठी कालावधी उत्तम आहे. त्यांच्या क्षेत्रामध्ये त्यांना मोठा योग, मोठं नाविन्य, मोठी शक्ती, मोठा पुरस्कार मिळण्याचे योग त्यांना पाहायला मिळतील. तसेच बरेच कामं त्यांच्या हातनं हे आता येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. आणि दुसरी गोष्ट सगळ्यात प्रथम महत्वाची म्हणजे वैवाहिक स्थानावरती शनी भगवंताची दहावी दृष्टी आहे, त्यामुळे मेष राशीच्या लोकांच्या विवाहाला थोड्याशा अडचणी इथे संभवत आहेत. या कालावधीमध्ये शक्यतो विवाह होणार नाही, झाला तर थोडेसे वादिवाद, थोडेसे संकट हे उद्भवतील. म्हणून शक्यतो मेष राशीच्या लोकांनी 17 जानेवारी 2023 नंतर आपल्या वैवाहिक जीवनाचा विचार करावा. तसेच पती पत्नी मध्ये थोडेसे क्लेसेस असेल, भांडणं असते, हे थोडेसे पाहायला मिळतील. परंतु भागीदारीमध्ये जो काही व्यवसाय असेल त्याच्यामध्ये बाकी तुम्हाला वृद्धी पाहायला मिळणार आहे, तुमच्या जीवनाचं कर्तृत्व इथे सिद्ध होणार आहे. अशा अनेक गोष्टी घेऊन हा परिपूर्ण असा शनिदेवताचा जो काही महिमा आहे हा आपल्याला मेष राशीसाठी येणाऱ्या कालावधीमध्ये पाहायला मिळेल. मग या मेष राशीच्या लोकांनी काय केलं पाहिजे याची तीव्रता कमी व्हावी. आता आर्थिक दृष्ट्या म्हणाल तर काळजी करण्याचं कारण नाहीये, परंतु मातेची आणि पित्याची प्रकृती स्थिर राहावी, आपल्या दूरदृष्टी जिद्दीला चिकाटीला कुठे कमतरता येऊ नये म्हणून अशा लोकांना मी शनिदेवाच्या मंत्राचा जप आणि उपाय सांगणार आहे. उपाय अतिशय सोपा आहे मंडळी. सगळ्यात प्रथम शनिदेवाचा तुम्हाला मंत्र सांगतोय मी. ओम प्राम प्रीम प्रौम सह शनये नमः. अतिशय सुंदर, अतिशय सोपा मंत्र सांगितलंय मंडळी. त्यानंतर पिंपळ वृक्ष जर आपल्या घराच्या आजूबाजूला असेल तर त्याची नित्य नियमानं शनिवारी सेवा करावी, अथवा रोजही केली तरीही चालेल. त्या पिंपळाच्या वृक्षाला पाणी घालावं, त्याला प्रदक्षिणा कराव्यात, किंवा एखादं आपली शेती असेल, क्षेत्र असेल, त्या ठिकाणी चांगल्या एखाद्या पिंपळ वृक्षाची आपण स्थापना करावी, म्हणजे वृक्षाची लागवड करावी. नक्कीच आपल्या जीवनातील शनिदेवाचा जो काही त्रास आहे, शनिदेवाची जी काही पीडा आहे, ती कमी व्हायला मदत होईल. हा पहिला मंत्र जर आपणास अवघड वाटत असेल तर अतिशय सोपा मंत्र सांगतो. ओम शम शनेश्चराय नमः. आणि ज्यांना कोणाला अजून शक्तिवर्धक मंत्र करायचा आहे, ज्यांनी गुरु तत्व स्वीकारलेलं आहे, ज्यांनी गुरुचा मंत्र घेतलेला आहे, अशा लोकांनीच मी सांगतो तो बीज मंत्राचा जप करा, अन्यथा तो करू नका. ओम ऐं ह्रीं श्रीं शनेश्चराय नमः. या पद्धतीनं मेष राशीची वाटचाल राहील. लवकरच भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.